ये ना आतिया, कल तो फोन केला होता ना। सर ही शॉर्ट फिल्म है, मिस लिली आणि मला सिलेक्ट करायचे। हा माझा चांगला मित्र आहे, बघायला काय चांगला असो असला तस। सर कास्टिंग आधी झालेलं आहे पण तरी पण बघतो मी याला काहीतरी असलं तर। करू सर सुरू? हो हो। सीन पहिला लोकेशन गार्डन। काय किती उशीर, अर्धा तास झाला थांबलो इथे। फोन कुठे तुझा, उचलत का नव्हती? सॉरी ना रे, आज सरांनी क्लास मध्ये सरप्राईज टेस्ट घेतली। हो ना? हो। आणि फोन मी घरी विसरले। घरी वेडी आहेस का? कुणी बघितलं म्हणजे? फोन सायलेंट मोड वर ठेवलाय आणि पासवर्ड लॉक आहे त्याला। तुझ्यासारखी मूर्ख नाहीये। मी मूर्ख आणि तू कोण? व्हॅलेंटाईन्स डे ला बॉयफ्रेंडला भेटायला कोणी फ्रेंड सोबत येतं का? आणि काय ग, तुला कळत नाही का? आली तोंडवर करून बस झाला। आता बोलू दे ग त्याला, त्याला काय वाटतं, मला काही दुसरी कामं नाहीत का? आणि हो, तू मला म्हटली म्हणूनच मी इथे तुझ्या सोबत आले ना। म्हणलं होतं। हो मग, आणि अभी मला खूप काम असतात। हो का? हो मग। आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना? हा मग। काय प्लॅन आहे तुझा? मी काय व्हॅलेंटाईन डे काय मानत नाही। तुला कोण पटवतच नसेल म्हणून ही नाटक सगळी। ए तस काही नाही, माझ्या मागे भरपूर मुले मागे लागतात पण मीच कोणाला भाव देत नाही। हो का? मला नाही वाटत। प्रूव्ह करून दाखव। कस? कुणाला तरी प्रपोज करून दाखव, पण तू लोहस म्हणायला पाहिजे। नाही हा, हे असलं मला नाही जमणार। आणि हो, त्याने मला पाहिलं ना की तो मला होज बोलणार। आणि हा परत मागे लागला म्हणजे? सांगायचं प्रँक करत होतो म्हणून। आणि आजकाल युट्यूबवर असले प्रँक चालूच असतात आणि आहेच की आम्ही ते मदतीला। नको रे बाबा। मला माहित होतं तुझ्या डेअरिंग नाहीये आणि असंही तो तुला नाहीच म्हणणार आहे। मला कोणीही नकार देऊ शकत नाही। हो का? हो मग। लाव मग पैस। ठीक आहे, पण इथे कोणाला प्रपोज करू? तिथे तो एकटा बसलेला दिसतोय का? हा। जा त्याला जाऊन प्रपोज कर। अगं थांब जरा। अगं थांब, आलेच मी। एक्सक्यूज मी, मी इथे बसू का? हॅलो।
मी इथे तुमच्या बाजूला बसू का? म्हणजे तुमची कोणी येणार नसेल तर? तुमची आय मीन गर्लफ्रेंड? नाही नाही, बसा बसा. मी 3-4 दिवस झाले इथं तुम्हाला फिरताना बघतीये, आणि तुम्ही मला आवडायला लागलात. आय लव्ह यू. काय, हे कसं शक्य? का शक्य नाहीये? खरंच प्रेमात पडली की काय? हॅलो, काय झालं? काय नाही. तुम्ही उत्तर नाही दिलत मग. उत्तर ना? एक सांगू, मला पण वाटत की कोणतरी असावं की जिच्यासोबत मी फिरायला, जेवायला आणि नंतर हातात हात घालून चालत राहू. म्हणजे तुमचं उत्तर हो ना? हो हो हो. यस. अरे हा हो म्हणाला मला. काय चाललंय इथे? सॉरी, मी माझ्या मैत्रिणींसोबत पैंज लावली होती की तू मला हो म्हणशील म्हणून. म्हणजे मी तुला आवडत नाही? सॉरी, पण तो सगळा प्रँक होता. मीच भेटलो तुला इथे प्रँक करायला, दुसरं कोणी नव्हतं का? सॉरी. इट्स ओके, असं होतच राहतं माझ्यासोबत. चल, मी निघतो, मला उशीर झाला. त्यानंतर आंधळा म्हणतो की चल मी निघतो, मला उशीर होतोय, मला निघायला हवं. अरे, अर्ध्याशेवर स्क्रिप्ट गेली, माझा रोल कुठे? आता आता सुरू होईल तुमचा रोल. यामध्ये तुम्हाला जास्त डायलॉग नाही आहेत. मग छोटासा आहे, सांगतो तुम्हाला. हे इडियट. सॉरी सॉरी. एक मिनिट, कुठे राहतोस? 7 नंबर बिल्डिंग मध्ये. चल मग मी सोडते. पण आत्ताच तर मी मस्करी केली. मस्करी? हो. आणि मग त्यानंतर ते एकमेकांचा हात पकडतात आणि निघून जातात, आणि म्हणजे एकदम हॅपी एंड आहे चांगला. या अख्ख्या स्टोरी मध्ये माझा एवढाच रोल आहे? हो, स्पेशल अपिअरन्स आहे ना तुमचा. हा, असा? यात नवीन काय? आजकाल असले विषय चालत नाही, ते झाडे लावा, पाणी वाचवा असले विषय चालतात. आणि जर ही फिल्म करणार असेल तू, तर याला लीड रोल द्यायचा काय? सर, ऑलरेडी माझं कास्टिंग म्हणजे केलेलं आहे, आता कसं चेंज करू सर? मी प्रोड्युसर आहे, मी सांगेन ते चेंजेस करावं लागेल तुला. तुम्ही चेंजेस सांगताना सांगताय, पण माझं काय असेल ना त्यात चेंजेस केले की? हे असं थोडी असतं, प्रोड्युसर म्हणजे काही करणार काय? आमचं काय ऐकणं आहे रायटर म्हणून?